नमस्कार मित्रांनो, वैभव एडिटर चॅनल मध्ये आपले स्वागत आहे. मित्रांनो, तुम्ही जो आता प्रिव्ह्यूला व्हिडिओ बघितला तो कसा बनवायचा हेच आपण बघणार आहोत. तर त्या व्हिडिओला लागणारं मटेरियल मी त्याची डिस्क्रिप्शनला लिंक दिलेली आहे, तर तिथे जाऊन तुम्ही ते इझिली डाउनलोड करू शकता. व्हिडिओ बनवायला आपल्याला पहिल्यांदा बीटमार्क प्रोजेक्ट ओपन करायचं आहे. ओपन केल्यानंतर मी तुम्हाला इथे बीट लावून दिलेले आहेत. तर तुम्हाला इथे आता मीडिया ॲड करायची. मी दिलेलं जे मटेरियल आहे त्यामधलं तुम्हाला शिवलिंगाचा फोटो ॲड करून घ्यायचं आहे. फोटो ॲड केल्यानंतर आपल्याला तीन डॉटवर क्लिक करून स्क्रीन कंपोजिशन एरियावर क्लिक करायचं आहे. नंतर आपल्याला या फोटोची लेंथ वाढवायची शेवटपर्यंत. लेंथ वाढवल्यानंतर आपल्याला स्टार्टिंगला यायचं आहे. स्टार्टिंगला येऊन फोटोवर क्लिक करायचं आहे. परत आपल्याला मूव ऑन ट्रान्सफॉर्मरच्या ऑप्शनवर जायचं आहे. नंतर इथे आपल्याला एक की ॲड करायची आहे. की ॲड करून आपल्याला फोटो सरकून घ्यायचा. स्टार्टिंगला सरकवल्यानंतर आपल्याला एकदम लास्टला जायचं आहे. लास्टला जाऊन फोटोवर क्लिक करून परत मूव अँड ट्रान्सफॉर्मरवर जायचं आहे. आणि ते अजून एक की ॲड करून घ्यायची. फोटो आता आपल्याला सेंटरला घ्यायचा आहे. फोटो सेंटरला घेतल्यानंतर आपल्याला आता बॅक जायचं आहे. स्टार्टिंगला येऊन तुम्ही बघू शकता आता आपला फोटो अशा प्रकारे मूव होणार आहे. नंतर आपल्याला अजून एक मीडिया ॲड करायची. तर ॲड मीडियावर आपल्याला क्लिक करायचं आहे. क्लिक करून मी जो विंटेज PNG दिलेला आहे तो आपल्याला ॲड करून घ्यायचा. तो PNG आपल्याला एकदम खाली घ्यायचं आणि त्याची साईज वाढवायची. साईज वाढवून आपल्याला तो PNG एकदम लास्टपर्यंत वाढवून घ्यायचा. तो ॲड केल्यानंतर आपल्याला स्टार्टिंगला यायचं. स्टार्टिंगला येऊन आपल्याला आता ते टेक्स्ट ॲड करायचे. मी तुम्हाला ते डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. ते टेक्स्ट ॲड करून आपल्याला त्याची साईज वाढवायची. साईज वाढवून त्याला आपल्याला खाली घ्यायचे. ती चांगली आपल्याला ॲडजस्ट करून घ्यायची. ॲडजस्ट केल्यानंतर आपल्याला तिची लेंथ 7 वाढवून घ्यायची. शेवटपर्यंत वाढवून घेतल्यानंतर आपल्याला स्टार्टिंगला यायचं. आता आपल्याला एक मी इफेक्ट दिलेला आहे तो आपल्याला ॲड करून घ्यायचा. इफेक्टवर क्लिक करायचं आहे. तीन डॉटवर जाऊन आपल्याला फील कंपोजिशन एरिया दाबायचा आहे. नंतर आपल्याला इफेक्टची ब्लेंडिंग अँड कॅपॅसिटीवर क्लिक करायचं. लाईटनमध्ये जाऊन आपल्याला स्क्रीन करून टाकायचं आहे. आणि ह्याची कॅपॅसिटी 50% ठेवायची. नंतर आपल्याला एकदम लास्टला द्यायचा आहे. शेवटचा जो बिटमार्क आहे तिथे क्लिक करून आपल्याला या व्हिडिओची लिंक कट करून घ्यायची. लिंक कट केल्यानंतर आपल्याला आता स्टार्टिंगला यायचं आहे. स्टार्टिंगला येऊन आपल्याला त्या शिवलिंगाच्या फोटोवर क्लिक करायचं आहे. आणि ते ॲड इफेक्ट करायचं आहे आपल्याला. एक ते ॲड इफेक्टवर क्लिक करून आपल्याला इथं सर्च मारायचं आहे ग्लो स्कॅन इफेक्ट. हा इफेक्ट आपल्याला दिसेल, तर तो आपल्याला ॲड करून घ्यायचा आहे. ॲड केल्यानंतर बॅक जायचं आहे. मी जे तुम्हाला बिटमार्क दिले त्या प्रत्येक बिटमार्कवर आता आपल्याला जायचं आहे. पहिल्या बिटमार्कवर आपण जाणार आहोत. आपल्याला इफेक्टमध्ये जायचं आहे. ग्लो स्कॅनच्या इफेक्टवर क्लिक करायचं आहे. आणि आता आपल्याला या पहिल्या बिटमार्कच्या दोन्ही साईडला एक की लावून घ्यायची आहे. तर पहिल्यांदा आपण या बिटमार्कच्या साईडला दोन की लावून घेऊया. पहिली की आपल्याला ॲड करायची आहे. तर थ्रेशोल्डमध्ये आपल्याला 0 करून घ्यायचं आहे. परत त्या बिटमार्कच्या पुढच्या साईडला एक की ॲड करायची. आणि तर आपल्याला थ्रेशोल्ड 1 करायचं आहे. असंच आपल्याला पुढच्या बिटमार्कला जायचं आहे. ह्याच्या साईडला एक की ॲड करून घ्यायची. याची थ्रेशोल्ड आपल्याला 1 ठेवायची. परत पुढच्या साईडला एक ॲड करायची. त्याची थ्रेशोल्ड आपल्याला 0 करायची. नंतर आपल्याला नेक्स्ट बीट मार्कवर जायचं आहे. परत तिथे दोन्ही साईडला एक की ॲड करून घ्यायची. त्याची थ्रेशोल्ड आपल्याला 0 ठेवायची. परत पुढच्या साईडला येऊन याची थ्रेशोल्ड 1 करायची. असंच आपल्याला 0101 करून ॲड करून घ्यायचं. मी ज्या प्रकारे दाखवत आहे त्या प्रकारे तुम्हाला ॲड करून घ्यायचं आहे. हे ते आपले इफेक्ट लावून झालेत. आता तुम्ही बॅक यायचं आहे.
तुम्ही स्टार्टिंगला येऊन बघू शकता आपल्या व्हिडिओला इफेक्ट लागलेला आहे। तर आता आपला व्हिडिओ रेडी झालेला आहे। आता आपण एक्सपोर्टच्या बटनवर क्लिक करायचं आहे आणि व्हिडिओ एक्सपोर्ट करून घ्यायचा आहे। व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा।